नमस्कार बालमित्रांनो आज आपण मांजराचे स्वयंवर वैशाली शिरवळकर यांनी लिहिलेली एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत मांजरीचे स्वयंवर विक्र, विक्रमगडमध्ये सकाळपासूनच धामधूम उडाली होती लोकांचे थवेच्या थवे, थवे राजवाड्याच्या दिशेनं चाल निघाले होते राजवाड्यासमोरच्या पटांगणात भला मोठा मांडव घालण्यात आला होता सर्वत्र सनई चौगड्यांचा आवाज दुमदुमत होता आज राजकन्या चंद्रकलेचा अठरावा वाढदिवस होता आणि आजच तिचे स्वयंवरही रचण्यात आले होते स्वयंवराचा पण आणि आमंत्रण पत्रिका या आधीच पाठवण्यात आल्या होत्या देशोदेशीचे अनेक राजे महाराजे युवराज तसेच राजकुमार स्वयंभरात भाग घेण्यासाठी तिथे जमा झाले होते भव्य पटांगणाच्या सुशोषित शामियानात स्वयंवरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांची सोय करण्यात आली होती ज्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांना आसने देण्यात आली होती पटांगणाची उत्तर बाजू जनतेसाठी खुली ठेवण्यात आली होती विक्रमगडची जनता दाटीवाटीनं आपल्या लाडक्या राजकारण्याचा विवाह सोहळा पाहण्यासाठी जमली होती पूर्वेला राजकक्ष होता तर त्याला लागूनच राज स्त्रियांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती स्वयंभराची एवढी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती की कोणाला नावं ठेवायला जागा उरली नव्हती आता प्रश्न होता तो एवढाच की महाराजाने स्वयंवरासाठी ठेवलेला पण कोण जिंकतो आणि राजकन्या चंद्रकला कोणाची होते सावधान जोरदार तुतारी फुकण्यात आली पटोपट महाराज भाऊबली आणि राजकन्या चंद्रकला येत असल्याची ग्वाही फिरवण्यात आली जनतेमधून महाराज भाऊबलींचा आणि राजकन्या चंद्रकलेचा जय जयकार उमटला महाराजांना अभिवादन करण्यासाठी समस्त जनता उठून उभी राहिली प्रधानांनी प्रथम स्वयंवरासाठी आलेल्या आमंत्रित पाहुण्यांचं स्वागत केलं मग जनतेच्या उत्साहाला धन्यवाद देत ते म्हणाले आज आपण इथं कशा जमलो आहोत ते सर्वांनाच विदित आहे तरी पण या स्वयंवराचा पण आणि अट मी परत एकदा सांगत आहे राजकन्या चंद्रकलाच्या स्वयंवरासाठी महाराज भाऊबलींनी जो पण लावला आहे तो असा आहे जो कोणी धनुर्धर एकाच बाणात सभामंडपात ठेवलेल्या सात पुतळ्यांची मस्तके उडवल त्याला राजकन्या स्वयंवराची माळ घालेल प्रत्येक उमेदवाराला फक्त एकच संधी मिळेल प्रधानांनी महाराज भाऊभाऊलीकडे पाहिलं महाराजांनी संमतीदर्शक मान हलवली आणि ते उठून उभे राहिले स्वयंवराला आरंभ होत आहे त्यांनी घोषणा केली थोड्या क्षणात पाली नरेश राजेंद्र उठून उभे राहिले खांद्यावरचे वस्त्र सावरत ते सभा मंडपात आले मंडपाच्या मध्यभागी काही धनुष्य आणि बाण ठेवण्यात आले होते पाली नरेश एक धनुष्य उचलले त्यावर बांध चढवत ते डाव्या हाताला वळले त्यांच्यापासून दोनशे फुटावर एकाच रेषेत दहा दहा फुटांचे अंतर सोडून सात पुतळे उभे करण्यात आले होते पाली नरेश गजेंद्रनी नेम धरून बाण सोडला पहिल्या पुतळ्याचे मस्तक तुटून खाली पडले दुसऱ्याचे मस्तक तुटून खाली पडले पण तिसऱ्याच्या मस्तकात बाण घुसून तिथंच थांबला पाली नरेश गजेंद्रनी आपण हरलो आहोत हे ओळखलं धनुष्य जागेवर ठेवत ते निमूटपणे जागेवर येऊन बसले मग एक एक करत अनेक जण स्वयंभराचा पण जिंकण्याचा प्रयत्न करू लागले त्यात राजे होते हे महाराजे होते राजकुमारही होते पण चार मस्तके उडवण्यापलीकडे कोणाचेच बाण जाऊ शकले नाही अखेरीस अवंतीपूरचा राजकुमार कुणा लुटून उभा राहिला महाराज भाऊबलींना प्रणाम करून त्याने राजकन्या चंद्रकलाकडे पाहिलं ही राजकन्या शापित आहे ते त्याला माहीत होतं सरोवराच्या आमंत्रण पाहून राज ज्योतिषी त्याच्या वडिलांना म्हणजे महाराज सूर्यकेतूंना मला म्हणाले होते महाराज भविष्यात घडणाऱ्या गोष्टी अटळ असतात ही राजकन्या शापित आहे एका शुभ शीघ्र कोपी साधूने तिला विचित्र शाप दिला आहे पण त्याचबरोबर हेही सत्य आहे की हीच कन्या आपली पुत्रवधू होणार आहे राजकुमार कुणालमुळेच तिला शापमुक्ती मिळणार आहे राजज्योतिषी राजकुमार कुणालला स्वयंवरासाठी आम्ही पाठवलेच नाही तर तरी भविष्य तरणार नाही केवळ राजकन्या चंद्रकलाच आपली पुत्रवधू होणार आहे आज नऊ द्या घडणारी ही अटळ गोष्ट आहे असं असेल तर आत्ताच त्याला स्वयंवरासाठी पाठवणं योग्य ठर महाराज सूर्यकेतू कुणालकडे पाहत म्हणाले राजकन्या चंद्रकलाकडे पाहत असताना राजकुमार पुनालला हे सारे आठवले तिच्याकडे पाहत तो गालातल्या गालात हसला गाला मंडपात ठेवलेल्या धनुष्यांपैकी एक धनुष्य त्यानं उचलला अर्धचंद्रकृती बाण चढून तो पुतळ्यांच्या दिशेनं वळला पहिल्या पुतळ्याच्या मस्तकाचा वेध घेत त्यानं बाण सोडला सनसनत गेलेला बाण सपकन पुतळ्याच्या मानेत शिरला पुतळ्याचे मस्तक उडून खाली पडले पाठोपाठ दुसऱ्या पुतळ्याचे मग तिसऱ्या असं करत सातव्याही पुतळ्याचे मस्त खाली कोसळे पाठोपाठ ते सातही पुतळे खाली कोसळे आहा हा वा वा असंख्य आवाज एकाच वेळी उमटले काही जणांनी तरी कुणालच्या नावाचा जय जयकारच केला महाराज भाऊबलींनी प्रसन्न होत स्वयंवराचा पण राजकुमार कुला कुणालनं जिंकल्याचे घोषित केले पाठोपाठ राजकन्या चंद्रकला घेऊन ते राजकुमार कुणालपाशी आले राजकन्या चंद्रकला लाजत लाजत हातातला हार कुणाला घालण्यासाठी वर उचलला आणि तिथे एक विचित्र घटना घडली आकाशात एकाएकी विजेचा चमचमाट झाला कडाडत एक वीज थेट मंडपाच्या दिशेने आले पाण्याची धार अंगावर पडावी तशी ती राजकन्या चंद्रकलाच्या अंगावर पडली राजकन्या चंद्रकला जोरात किंचाळी मग एकाएकी तिचं शरीर बदलू लागलं अवघ्या काही क्षणात राजकन्या चंद्रकलाच्या जागी एक कुरूप मांजर दिसू लागला तो प्रकार पाहून तिथं एकच हा हा हाकार उडाला महाराज बाहुबलींनी पटकन त्या मांजरीला उचललं आणि धावतच राजमहालात निघून गेले राजकारण चंद्रकला स्वयंवराचा अशा तऱ्हेने बेंडबाजा वाजला अनेक राजे महाराजे संतप्तपणे निघून गेले तर काहींनी महाराज भाऊबलींवर घोर फसवणुकीचा के आरोप केला राजकुमार कुणालना सर्व बाजू सावरून धरल्या म्हणून बरं अन्यथा लग्न मंडपाची जागा युद्धभूमीनं घ्यायला कमी केलं नसतं राजकुमार कुणाल मग तातडीनं महाराज भाऊबलींच्या महालात आला शोकग्रस्त अवस्थेत महाराज भाऊबली बसून होते महाराणी तारामती मांजरी बनलेल्या आपल्या लाडक्या कन्न्याला छातीशी धरून ढसा ढसा रडत होता महाराज जे घडायचं होतं ते गडून गेलं आता वृथा आक्रोश करून त्याचा काही उपयोग होणार आहे का राजकुमार कुणाल महाराजांना धीर देत म्हणाला आपली कन्या आता माझी पत्नी बनली आहे तिला तिचे मूळचे रूप परत मिळवून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे कृपया तिला आता माझ्या हवाली करा पण कुमार हे कसं शक्य आहे लोक माझ्या तोंडाळा काळं फासतील त्याचं काय खरं तर या स्वयंवराचं मी आयोजनच करायला नको होतं पण वाटलं तो शाप खरा ठरणार नाही महाराज घडलेल्या गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे माझ्याचकडे पहा आपली कन्या शापित आहे हे माहीत असून सुद्धा मी स्वयंवराला आलो की नाही आता तिला पूर्णवत करणे हे माझं कर्तव्य आहे धन्य आहेस तू राजकुमार धन्य आहेस महाराज कुणालला मिठी इत घेत म्हणाले थोड्याच वेळात राजकुमार कुणाल राजमहालातून बाहेर पडला त्याच्यासोबत त्याची नूतन पत्नी चंद्रकला होती मांजरी झालेली चंद्रकला घोड्यावर त्याच्या पुढ्यात बसली होती आपल्या हातून घे घडलेल्या चुकीचा तिला खूपच पश्चाताप होत होता एकाएकी ती आश्वे डाळत घा डाळत होती पण रडून त्याचा काय उपयोग होणार होता चूक म्हटली की त्याची शिक्षा ही भोगायलाच हवी राजकुमार कुणालना घोड्याला टाच मारले खूप लांबचा प्रवास त्याला करायचा होता राज ज्योतिषांनी त्याला एक मार्ग सांगितला होता तोच उपाय तो आता अंमलात आणणार होता पहिल्या रात्री तो विशालपूर नागात राहिला भोजन आटोपवून झोपण्यापूर्वी मांजरी बनलेल्या राजकारण्याला चंद्रकलेला त्याचं त्यानं भरपूर दूध पाजलं मोसर बिछाण्यावर तिला झोपून तो छोटा झोपी गेला दुसऱ्या दिवशी परत त्याचा प्रवास चालू झाला दिवसामागून दिवस जाऊ लागले त्याचा प्रवास चालूच होता अखेरीस दीड महिन्याचा प्रदीर्घ प्रवास करून तो वशिष्ठ नदीच्या उगमस्थानाजवळ पोहोचला वाटेतच दिसलेल्या एका ग्रामस्थाला त्याने थांबवलं याच परिसरात कुठेतरी अंगिरस ऋषींचा आश्रम आहे मी खूप दूरहून आलो आहे मला त्या आश्रमात जायचं आहे तिथं कसं जाता येईल ते सांगाल का कुणाल त्या ग्रामस्थाकडे पाहत म्हणाला बापरे अंगीरस ऋषींचे नाव ऐकून त्या ग्रामस्थांना तू कोणी भल्या घरचा दिसतोस फुकाफुकी आपला जीव कशाला डोक्यात घालतोस अरे बाबा ते एकदा का चिडले की त्यांचं काही खरं नसतं समोर दिसेल त्याला शाप देऊन ते भस्मीभूत करतात जा आलास तसा आपल्या घरी जा कुणालनं मांजरी बनलेल्या चंद्रकलेच्या मस्तकावरून हात फिरवला ते कसे आहेत ते मला माहीत आहे त्यांना भेटण्यासाठीच मी एवढा लांबचा प्रवास केलाय माझी चिंता करू नका मला आश्रमाकडे जायचा रस्ता तेवढा सांगा जशी तुझी मर्जी गावकऱ्यानं कुणालला रस्ता दाखवला कसं कसं जायचं ते सांगितलं आणि कुणालकडं विचित्र नजरेने पाहात तो घाईघाईने निघून गेला कुणाल त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात हसला मग सृष्टींच्या आश्रमाच्या दिशेने निघाला पर्वताच्या पायथ्याशी आणि वशिष्ठ नदीच्या तीरावर अंगिरसृष्टींचा आश्रम होता घोड्यावरून उतरत कुणाल आश्रमात शिरला कोण आहे गौती कुडांनी बांधलेल्या झोपडीतून बाहेर येत ऋषी पत्नी अनसुयानं विचारलं नमस्कार करतो माते कुणाल त्यांचे चरण धरण म्हणाला मी राजकुणाल राजकुमार कुणाल आपली सेवा करण्यासाठी आणि आपला अनुग्रह मिळवण्यासाठी मी इथेच आलो आहे पण कुणाल त्यासाठी तुला माझे पतिदेवांची आज्ञा घ्यावी लागेल ते पहा ते आलेच कुणाल चटकन नाव आवाजाच्या दिशेनं वळला आश्रमाच्या प्रवेशद्वारातून अंगिरस ऋषी आत येत होते कुनाल। कुनाल तो पबलानं त्यांचं शरीर सुवर्ण रसासारखे चमकत होते कोण मी राजकुमार कुणाल कुणालनं पटकन ऋषींना वंदन केलं त्यांची चरण धूळ तो तोटून उभा राहिला त्यानंतर आयुष्यमान भाव पण तू इथं कशासाठी आला आहेस पाठशाला तर मी केव्हाच बंद केल्या शिवाय तुझा विद्याभ्यास झालाच असेल होय गुरुदेव मग आता काय भाक्य आहे आपली सेवा करून मला आपला अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे पण मी महाकोपिष्ट आहे मला राग आला आणि त्या भरात मी तुला एखादा शाप दिला तर तो तुला चालेल का हो चालेल गुरुदेव मी सेवा करणार आहे काही अप्रिय अप्रिय घटना घडली तर ती मी आनंदाने स्वीकारेन आपल्याला कदापिही दोष देणार नाही कुणाल निग्रहाने म्हणाला एवढी तुझी तयारी असेल तर माझी काही हरकत नाही अंगिरस ऋषी कुणालकडे पाहत झोपडीत निघून गेले ऋषीपत्नी अनुसयानं कुणालची व्यवस्था दुसऱ्या झोपडीत केली कुणालनं अंगावरचे अंगावर कपडे काढले आश्रमवासियांना साधा का अंगावर तो कामाला लागला आधी त्याने परिसर झाडून स्वच्छ केला शेण कालवून सारी जमीन सारून घेतली मग सरपणासाठी लाकडे तोडायला तो, तो जंगलात गेला संध्याकाळी त्यानं गायीचं दूध काढलं त्यांना चारा पाणी घातलं मग तो गुरुदेवांच्या सेवेला लागला कुणालचा नित्यक्रम मग जणू ठरूनच गेला उठल्या उठल्या स्नान करून आधी पूजेची तयारी करून ठेवायची गुरुदेवांची पूजा आटपली की गुरे घेऊन वनराईत जायचं चा। येताना सुक्या लाकडांची मोळी बांधून आणायची परत स्नान करून पूजेची तयारी करायची कधी गुरुपत्नीला घरकामात मदत करायची तर कधी गुरुदेव सांगतील ते काम करायचं मग त्यासाठी वेळ पाहायची नाही की काळ पाहायचा नाही इकडे मांजरी बनलेला राजकन्या चंद्रकलेचाही वेळ मजेत चालला होता गुरुपत्नी अनसुयाची ती लाडकी बनली होती सकाळ संध्याकाळ तिला गाईचं दूध प्यायला मिळत होतं अंगिरस ऋषीही फावल्या वेळेत तिला जवळ घ्यायचे एके दिवशी पूजा अर्चा करून ऋषी धानाला बसले होते मांजरी बनलेली राजकन्या चंद्रकला भिंतीला टेकून त्यांच्याचकडे पाहत होती इतक्यात झोपडीच्या दारातून एक भला मोठा नाग आत आला सरपटत सरपटत तो ऋषींच्या समोर येऊन उभा राहिला हात भरून चीचा फडा काढून तो ऋषींकडे पाहू लागला अंगिरस ऋषी ध्यानमग्न होते पण मांजरी बनलेल्या राजकन्या चंद्रकलेचे त्या नागाकडे लक्ष होते हा नाग आता ऋषींना चावला हे लक्षात येताच तिने आपल्या जीवाची न करता त्या नागावर उडी मारली आपल्या पंजाने त्या नागाला झोपडी बाहेर उडवून लावत ती त्या नागावर तुटून पडली तेवढ्यात गुरुपत्नी अनुसया आणि कुणाल तिथं धावून आले कुणालनं काठीच्या सह्यानं त्या नागाला पकडले आणि दूर भिरकावून दिले हातातली काठी टेकत तो मांजरीजवळ आला नागदंशाने राजकन्या चंद्रकला तडफडत होती माते आता आपणच काहीतरी करे करा कुणाल मांजरीला उचलून घेत अश्रू नयनानं म्हणाले ही मेली तर मलाही प्राणत्याग करावा लागेल माते प्राणत्याग होय माते कारण ही माझी पत्नी आहे विक्रमगडची राजकन्या आहे गुरुदेवांच्या शापामुळेच तिची अशी अवस्था आहे कुणालचं बोलणं ऐकून गुरुपत्नी अनसुया अचंबित झाल्या आपल्या पतीचा कोपिष्ट स्वभाव त्यांना माहीत होता धावतच त्या झोपडीत शिरल्या अंगीरस ऋषी समाधीतून बाहेर आले होते पत्नीला भयभीत झालेले पाहून ते चटकन उभे राहिले काय झालं स्वामी आपण समाधीत असताना एक नाग इथं आला होता आपणाला तो दंश करणारच होता इतक्यात आपल्या मांजरीनं त्याच्यावर झडप घेतली कुणालनं त्या नागाला दूर फेकून दिला आहे पण त्या नागानं बिचारा मांजरीला दंश केला आहे चल चल माधी तिला वाचवायला हवे ऋषी लगबगीने बाहेर आले स्वामी ही मांजरीन कोण आहे तुम्हाला माहीत आहे का गुरुपत्नी पत्नी अनुसूयानं मांजरीकडे मांजरेकडे पाहिलं कोण आहे आपल्या कुणालची पत्नी विक्रमगडची राजकन्या चंद्रकला ऋषी क्षणभर जागे स्तब्ध उभे राहिले काही वर्षापूर्वी घडलेली ती गोष्ट त्यांना पटकन आठवली विक्रमगडच्या उपवनातून जात असताना बाजूच्या महालाच्या गच्चीतून एक मांजराचं पिल्लू त्यांच्या अंगावर टाकण्यात आलं होतं महालाच्या गच्चीत उभे असलेली राजकन्या चंद्रकला त्यावेळी टाळ्या पिटत होती त्या साधूची झालेली फजिती पाहून तिला आनंद झाला होता त्यावेळी क्रोधित झालेल्या अंगिरस ऋषींनी तत्काळ तिला शाप दिला होता ज्या क्षणी तुझ्या विवाहाची वेळ होईल त्या क्षणी तू मांजरी बनशील आंगिरस ऋषींचा शाप खरा ठरला होता गुरुदेव आता आपणच हिला जीवदान द्या कुणाला चटकन तडफडणाऱ्या मांजरीचा देह ऋषींच्या पायाजवळ ठेवला अंगिरस ऋषी राजकन्या चंद्रकलेची तडफड पाहून द्रवले डोळे मिळतात त्यांनी कसलासा मंत्र म्हटला मग मं कमांडरलूतले पाणी मांजरींच्या अंगावर शिंपडत ते म्हणाले हे राजकन्ये आता उठ मी दिलेल्या शापातून तुझी मुक्तता झाली तसा मांजरीचा देह अदृश्य होऊन तिथं राजकन्या चंद्रकला दिसू लागली चटकन तिनं ऋषींचे पाय पकडले आणि आपल्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा मागितली अंगिरस ऋषींनी मोठ्या प्रेमाने तिला उचलून उभे केले मन कुणालकडे पाहत ते म्हणाले हिची शापातून मुक्तता व्हावी यासाठीच तू हिला इथे घेऊन आला होतास ना होय गुरुदेव माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करा कुणालने पुढं होत ऋषींचे पाय धरले नाही कुमार तुझ्याकडून कसलाही अपराध घडलेला नाही आता तुम्ही जा सुखानं राज्य करा थोड्याच दिवसात राजकुमार कुणाल आपल्या पत्नीला घेऊन राजनाथिनी झाकल झाला पुढे एका शुभ मुहूर्तावर त्यांचा विधिवत विवाह पार पडला